बलिया जिले के तिरोड़ा तहसील के चोडी गांव में बिसेम परिवार के चार सदस्यों की हत्या के मामले में 25 सितंबर शाम को चोडी यहां बिसेम परिवार से कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले इन्होंने मुलाकात कर सांत्वना दी। इस मामले का 5 दिन बाद भी सुराग हाथ नहीं लगा है। पूरे जिले में रोंगटे खड़े करने वाली इस घटना से सभी तरफ विरोध जताया गया, दोषियों को सजा मिले यही चर्चा सभी और है। पुलिस प्रशासन का कहना है कि प्रयोगशाला में सैंपल चेक करने भेजे गए हैं, उसके बाद जो सच सामने आएगा उसके बाद कार्रवाई की जाएगी। इस समय कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के साथ तिरुड़ाकर राधेलाल पटले, कांग्रेस के तहसील अध्यक्ष पूर्व विधायक आमदार दिलीप बंसोड़, नामदेव किरसान, जिलाध्यक्ष पीजी कटरे, अमर वराड़े, ओम पटले और अन्य दिग्गज कार्यकर्ता मौजूद थे। एक प्रकार से हत्याकांड है आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत है। एक घरातल्या चार लोकांचा जीव जाना आणि तिघांवर त्यांच्या डोक्यावर राखडी लोखंडी राळाने मारून त्यांचा मृत्यू आणि चौथ्याचा गळ्याला फास लावून मृत्यू। आणि हे प्रकरण एक हत्याकांड आहे, कोणीतरी त्याच्यामध्ये आहे त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला कडक कारवाई केली पाहिजे, कारण की या पद्धतीची ही प्रवृत्ती सामाजिक व्यवस्थेमध्ये नष्ट झाली पाहिजे, त्या पद्धतीची कारवाई होण्याची गरज। तपासामध्ये काही गोष्टीचा क्ल्यू सोडायचा नसतो, त्याच्यामुळे पोलीस विभाग त्या पद्धतीचा निर्णय घेत असते, कारण की पोलिसांनी बोललं आणि क्ल्यू सापडला आरोपीला, कारण की आपण पाहतो की अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांचा जो काम करण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये काही गोष्टी बाहेर जाऊ नये याची काळजी ते घेतात, पण मला वाटतं की आता एसपी महोदयांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही लवकरच या प्रकरणाला उघडकीस आणू, तर हे तातडीनं व्हावं हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे। बीसीएन न्यूज से जितेंद्र पटले की रिपोर्ट।